ही जयंती या ठिकाणी साजरी करत असताना आज ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयंतीवर निर्बंध टाकले जातात, पक्षांचे कार्यक्रम होतात, पक्षांचे मेळावे होतात, पक्षांच्या मोठ्या मोठ्या मिरवणुका निघतात, पण छत्रपती शिवरायांचा कार्यक्रम करायचा म्हटला तर 144 कलम लागलं जातं। खरोखर ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची बाब आहे। हे आम्हाला देखील मान्य आहे की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळजी घेतली पाहिजे, पण ती काळजी ही केवळ छत्रपती शिवरायांच्या जयंती करता या ठिकाणी 144 कलम लावून चालणार नाही। तर ज्यावेळी अशा प्रकारचे मोठमोठाले पक्षांचे कार्यक्रम होतात आणि नेत्यांचे ट्रॅक्टरचे मोर्चे निघतात, त्यावेळी देखील ती काळजी घेतली पाहिजे। आणि म्हणून आम्ही ठरवलं की छत्रपती शिवरायांची जयंती मनवण्यापासून आम्हाला कोणीही रोकू शकत नाही। या राज्यामध्ये मोगलाई नाहीये, स्वतंत्र भारत आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती करण्यापासून आम्हाला जर कोणी थांबवणार असेल तर अशा मोगलाईचा छत्रपतींच्या प्रेरणेने आम्ही मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही। आणि मला आनंद आहे की आज आपण सगळे लोक या ठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्याकरता आलात। आणि मी सरकारला देखील सांगू इच्छितो, आपण बघू शकता लोक सगळी काळजी घेऊन छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतात, त्यामुळे अशा प्रकारचे निर्बंध टाकणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। छत्रपतींची जयंती जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत साजरी होत राहील, जोपर्यंत या जगाच्या पाठीवर एकही हिंदू आहे तोपर्यंत ही जयंती साजरी होत राहील। आणि छत्रपतींच्या पावलावर त्या ठिकाणी चालत एक समतायुक्त समाज हा तयार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।